चल रहा है, शो शुरू कर ना, काय प्रॉब्लम आहे? बंद चालू शो बंद केलं ना तुम्ही? चालू कर, चल चालू कर शो, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। हाल ही में रिलीज हुई मराठी फिल्म हर हर महादेव रिलीज के थोड़े ही दिनों बाद में विवादों में गिरी हुई। दरअसल 25 अक्टूबर को रिलीज हुई हर हर महादेव में पिक्चर की कहानी में इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश किए जाने का आरोप लग रहा है। इस पिक्चर का कई जगह पर विरोध हो रहा है, खासकर महाराष्ट्र में विरोध काफी तीव्र विरोध हो रहा है। इसी कड़ी में महाराष्ट्र के ठाणे जिले में कल सोमवार को ठाणे के विधायक और पूर्व मंत्री रह चुके जितेंद्र अहवाड ने, जो कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता है, उन्होंने अपने समर्थकों के साथ ठाणे के एक मल्टीप्लेक्स में पिक्चर की चल रही स्क्रीनिंग को बंद कराने की कोशिश की और बंद करवाया। तब मामले ने राजनीतिक मोड़ ले लिया और इस मामले में मनसे के नेता, मनसे ठाणे पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव कूद पड़े। उन्होंने अविनाश जाधव ने फिर उसी मल्टीप्लेक्स में जाकर फिल्म को फिर से शुरू करवाया और उस शो को देखा। हालांकि जितेंद्र अहवाड द्वारा जब फिल्म की स्क्रीनिंग बंद कराई जा रही थी, तब ऐसा आरोप भी लगाया गया कि उनके समर्थकों द्वारा दर्शकों में से किसी दर्शक की पिटाई तक की गई और वीडियो भी ऐसे वायरल हुए। साथ ही साथ ये भी खबर आई है कि जितेंद्र अहवाड और उनके समर्थकों के ऊपर विभिन्न धाराओं में मामला भी दर्ज हुआ है और ठाणे पुलिस उसकी जांच कर रही है। लेकिन पिक्चर की कहानी अपनी जगह पर है, उसमें क्या है नहीं हम उस पर बात नहीं कर रहे, लेकिन जो बात यहां पर है तो फिलहाल महाराष्ट्र की राजनीति में इस हर हर महादेव पिक्चर की वजह से काफी उथल पुथल मची हुई है। एक तरफ जहां हर हर महादेव पिक्चर का विरोध प्रदर्शन हो रहा है, तो वहीं दूसरी तरफ हर हर महादेव का समर्थन नहीं हो रहा है भले ही, लेकिन मराठी पिक्चर, मराठी सिनेमा को बढ़ावा देने के नाम पर मन से पिक्चर का सपोर्ट करती दिखाई दे रही है। अब इस फिल्म पर आरोप यह लग रहा है कि इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को तोड़ मरोड़ कर प्रस्तुत किया गया है। अब देखना होगा आगे इस पूरे मामले में क्या कुछ होता है, इस पर पूरे महाराष्ट्र या पूरे देश भर की निगाहें रहेगी। वीडियो में आगे देखिए इस फिल्म की स्क्रीनिंग बंद कराने के बाद में जितेंद्र अहवाड ने क्या कुछ प्रतिक्रिया दी, उनकी प्रतिक्रिया, और साथ ही साथ अविनाश यादव का वीडियो। अविनाश यादव ने जो फिल्म को फिर से शुरू कराने के लिए ठाणे के मल्टीप्लेक्स में विजिट किया और वहां का पूरा जो चित्रण है जो सोशल मीडिया पर वायरल इस समय हो रहा है, देखिए। अभी के लिए इतना ही, नमस्कार। एक माणूस नाही, आपल्याकडे भरपूर कस्टमर आहेत, सर्वांना बघावं लागेल। जरा 3-4 मिनिटं थांबा, 3-4 मिनिटं जर मिळाले नाही, मी इथे जास्त माशाला जर मला काय हरकत नाही, पुढे जा। आणि मी अडीच मिनिट तुम्ही आदर्श घडवत आहे, कोणी काही म्हणजे काय विकृत आहे म्हणून बोललो, विकृत बोललो ना।
हे चित्रपटाचं जे दाखवतात प्रस्तुतीकरण आहे हे विद्रूपीकरण आहे इतिहासाचं. म्हणजे मावळा कसा असायला पाहिजे, शिवाजी महाराज म्हणजे जे शकावलीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या विरोधात बरोबर हिच्या चित्रपटात आलं आहे. मावळा असा गोडा पान दिसायला चिकना असा कधी मावळा आला आहे? किंवा शिवाजी महाराज असे यांच्यावर झोपवलेत मांडीवरती आणि त्यांचा कोतळा फाडला आहे, हे कुठेच दिसायला आलं नाही, हे कुठेच दिसलेलं नाही इतिहासात, कुठेच नाही आहे. बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढायला गेलेत, हे कुठे दिसलं? बिचार बाजी प्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजी प्रभू हा सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा. आणि बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढायला जातो आणि मला महाराजांशी शिवाजीशी लढायचं असं म्हणतो. आणि अशा गोष्टी जर तुम्ही अशा गोष्टीतनं महाराष्ट्राला दाखवणार असतात आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक बघणार असतील, संभ्रम तयार होणार ना. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण करून तुम्हाला काय मिळतं? गेल्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय की तुम्ही कायम शिवाजी महाराजांचं विद्रुपीकरण करता. कोण तो अक्षय कुमार? महाराजांचा मृत्यू झाला 50व्या वर्षी, अक्षय कुमारचं आजचं वय 53 वर्ष. शिवाजी महाराज दिसायला कसे होते? शिवाजी महाराज होते 4, 4.5 फुटाचे, अक्षय कुमार 6, 6.25 फुटाचा. अरे काय त्याचा संबंध आहे तो का? विनय चाललाय, शो सुरू कर ना, काय प्रॉब्लेम आहे? बंद चालू शो बंद केलं ना तुम्ही, चालू कर, चल चालू कर शो. शो पुन्हा सुरू करण्याची मागणी. चला चालू करा शो, लोकांना फक्त त्रास होईल असं काही करून सांगण्यात आलेलं आहे. सर काय सांगाल, थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडलेला आहे, मात्र आता तुम्ही परत एकदा शो चालू करण्याची मागणी करा. भाईगिरी चालली ठाण्यामध्ये, तुम्ही चालू शो बंद करता, तुम्हाला आवडेल ते पिक्चर लागले पाहिजेत. हा शो सुरू होणार आणि पूर्ण शो मी इथे बसून बघणार, कोणाच्या थिंमत असेल तर त्यांनी पुन्हा शो बंद करून दाखवावा. सर या ठिकाणी बंद पाडलेले चालू झाला शो, तुमच्या पाठी बघाल तर शो सुरू झालेला आहे. निखिल मला असं वाटतं की मानसिकता चुकीची आहे. तुम्ही सुशिक्षित भावना भाव आणणं स्वतःच्या चेहऱ्यावर आणि नंतर शो बंद. किती दिवस झाला शो चालू होऊन, आज तुम्हाला आठवलं का यात आक्षेपार्ह काहीतरी आहे? हा शो चालू झालाय, मी समोर होऊन बसतोय, बघतोय कोणाला काय करायचं ते करा. आणि यांच्यामध्ये वादावाद देखील झाले, जे व्हायचंय ते होऊ द्या. मी इथे बसलोय एकटाय, मी एकटाय, मी कोण कार्यकर्ते वगैरे घेऊन नाही आलोय, मी एकटाय. हा शो मी सुरू केलाय. माझं मला आता करा ना, आता आलोय ना, आम्ही कोण नव्हतो, आता मी आलोय, आता करावी आना मारी. हा पिक्चर चालू झालेला आहे, मी संपेपर्यंत बघणार, आता हिंमत असेल तर बंद कर. मला वाटतंय की मनसे झाली ना पहिली, मनसे पोचली ना 5 मिनिटात, मला 5 मिनिटापूर्वी कळलं, मी धावत आलोय. एकटाय ज्याला कोणाला माझं काय करायचं ते करा. हा पिक्चर तुमच्या मागे चालू झालेला आहे, हा पिक्चर मी बघणार. हा लोक पण बसायला लागले आहेत आणि मला वाटतं मला एकट्याला त्रास नाही, लोकही बडबड करतात. तुम्ही जर बाहेर बघाल तो लोक भडकली होती. आम्ही तिकीट काढून आलोय, आम्हाला अडवणारा हा कोण, हे कोण?
मला वाटतंय की आता जर हिंमत असेल तर या चुकीचा इतिहास चित्रपटातून महाराजांचं असं जे आवड आहे त्यांनी बोलले. आज का आठवलं एवढ्या दिवसाने? का आठवलं एवढ्या दिवसाने तुम्हाला? का आठवलं हा आमचा प्रश्न आहे. हॅलो. ओके. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.